नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज क्लिअर येत असेल तर तसं मला चॅट मध्ये सांगा म्हणजे आपण आपलं सेशन सुरू करू शकतो पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या चालू घडामोडींचं चा विश्लेषण बघणार आहोत तुम्हा सर्वांना स्पॉटलाईट फॅमिलीच्या सर्व मेंबर्सला पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तो बघूयात आजचे जे काही न्यूज आहेत महत्त्वाच्या आता जे काही कंबाईनचे प्रिब्लेम्स आहे बघा दोन हजार वीस तर त्याच्याकरता चालू घडामोडी विश्लेषण दोन हजार एकोणीस जे आहे तर ते अनअकॅडमीच्या ॲपवर आप रात्री आपण घेतो बघा नऊ वाजता नाईन पी एम डेली है ना डॉक्टर सुशील हा कोड वापरून जे आहे तर तुम्ही ते ॲप अनलॉक करू शकता आणि ज्या काही सगळ्या म्हणजे ओपन टू ऑल लेक्चर्स आहेत बघा त्याचा असेस तुम्हाला मिळेल याला स्पेशल क्लास असं म्हटलं आता हा स्पेशल क्लास आहे ओपन टू ऑल आहे बघा हा ना तर याच्यामध्ये जे आहे चालू घडामोडे विश्लेषण दोन हजार एकोणीस याचे पण एक दोन लेक्चर्स अजून होतील त्याच्यानंतर जे आहे ते प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस जे आहे कंबाईनचं तर तेही आपण करूयात म्हणजे एक दोन एक दिवस अजून एक दोन लेक्चर त्याच्यानंतर जे आहे तर हे सुरू होईल बघा तर त्याच्यामुळे आणि स्पॉटलाईट वन थाउजंड एमसी सिरीज जी आहे पहिली चाळीस लेक्चरची ती प्रत्येकाने करायची आहे बघा जर तुम्ही प्रि कंबाईन देत असाल तर त्याच्यानंतर जे काय प्लसचे कोर्सेस आहेत बघा सिलेबस ओरिएंटेड कोर्सेस जे काय असतात प्लसचे तर त्याच्यामध्ये पॉलिटीचा जो कोर्स आहे तो कोर्स आपला सध्या सुरू आहे बघा याच्या आधी आपण इकॉनॉमिक्स घेतलेला आहे त्याच्या आधी जे आहे की लॉस पण आपले झालेले आहेत बघा एम पी एस मेन्स ओके सो रोज सकाळी दहा वाजता आपलं हे सेशन असतं बघा आज क्वीज आहे लाईव्ह क्वीज दहा वाजता हां तो हे जे केस प्लसचे कोर्सेस आहेत बघा त्याच्याकरता तुम्हाला सबस्क्रिप्शन देणं घेणं अपेक्षित असतं सबस्क्रिप्शनची व्हॅल्यू जी आहे ती एका वर्षासाठी दहा हजार चारशे पन्नास दोन वर्षासाठी पंधरा हजार दोनशे आणि तिच्यावर डॉक्टर सुशील हा कोड ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्हाला जे आहे सबस्क्रिप्शनवर टेन पर्सेंट ऑफ मिळतं बघा तो नऊ हजार चारशे पाच ना एका वर्षासाठीची जी आहे व्हॅल्यू आणि दोन वर्षासाठी तेरा हजार सहाशे ऐंशी या बघा ओके त्याच्यानंतर लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलवर रोज संध्याकाळी सहा वाजता कंबाईन प्रिब्लेम्स ट्वेंटी ट्वेंटीसाठी चालू घडामोडी रिव्हिजन जे आहे दोन हजार वीस चा आपण घेतोय तर हेही मिस करू नका <coughs> ब्रिक्स जे आहे बघा तर ब्रिक्स साठीचं जे काही आहे हा ना परिषद झालेली आहे आणि तिच्यामध्ये त्यांनी ॲग्रो बायोडायव्हर्सिटी फॉर फूड अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी याच्यावर काम करण्यासंबंधीचा निर्णय घेतलेला आहे बघा आता ब्रिक्सचं बेसिक तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे आता ब्रिक्सच्या बाबतीमध्ये बघा एक तर ऍग्रो बायोडायव्हर्सिटी जे काय आहे म्हणजे कृषी आणि तिच्यातली विविधता आणि तीही कशासाठी तर अन्न आणि पोषकता सुरक्षा हा ना तुम्ही जर एक हे बघितलं असेल बघा की करंट बेस मध्ये जे आहे त्या हंगरवर आपण लेट्स क्रॅक महाराष्ट्र वर लेक्चर घेतलं होतं बघा आणि याच अनुषंगाने जे आहे की फूड सिक्युरिटी हा जो मुद्दा आहे तो येत्या काळात महत्वाचा असणार आहे कोविड नाईन्टीन मुळे जे आहे फूड सिक्युरिटीचा मुद्दा जो आहे तो चर्चेला राहिलेला आहे युपीएससीचे जे, जे स्टुडंट आहेत बघा त्यांनी जी एस साठी हे प्रिपेअर करणं अपेक्षित आहे आणि एस मध्ये सुद्धा तुम्हाला हंगरवर प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके इंडिया जे आहे आणि एमपीएससी एस ए जो आहे तोही सुद्धा अन्न सुरक्षा असा बनवून ठेवा बघा ना तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल कोरोनाच्या याच्यामुळे जे आहे अन्न सुरक्षेचे आणि हंगरचे प्रश्न जे आहेत समोर उभे राहिलेले आहेत ना भारत जो आहे दोन हजार एकवीस साठी ब्रिक्सचं सा चेअर आहे बघा म्हणजे ब्रिक्सचा अध्यक्ष म्हणून काम करणार दोन हजार एकवीस करता भारत सो सी क्यू करता हा मुद्दा महत्वाचा आहे है ना आणि हे जॉईंट डिक्लेरेशन होतं बघा अकरावी मिटिंग होती ब्रिक्स मिनिस्टर ऑफ ॲग्रिकल्चर है ना म्हणजे एकंदर कृषीचे जे काही आहे तर त्याची ही परिषद होती आणि तिच्यामध्ये हा सगळा मुद्दा डिस्कस झालेला आहे रामसार साइड जे आहेत ते आता भारतामध्ये शेहेचाळीस झालेल्या आहेत बघा चार आधी बेचाळीस होत्या बघा प्लस तिच्यामध्ये चार रामसार साइड जे आहेत त्या ॲड झालेल्या आहेत ना आता चार वेटलँड्स जे आहेत वेट ना पानथड जमिनी क्षेत्र जे काय आहे तर वेटलँड जे आहेत तर त्यांना रामसार साईटचा सा दर्जा मिळालेला आहे बघा याच्यामध्ये जे आहे थोल म्हणून आहे आणि वधवाना म्हणून आहे बघा गुजरातमधलं आहे आणि सुलतानपूर आणि बिंदवास हरियाणामधलं आहेत बघा तो दोन गुजरातमधल्या साईट आहेत दोन हरियाणामधल्या साईट आहेत मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं महाराष्ट्रामध्ये है ना कुठल्या आहेत बरं रामसार साईट महाराष्ट्रामध्ये किती आहेत आणि कोणकोणते आहेत ते तुम्हाला मला सांगायचं आहे आता याच्यामध्ये जे आहे हरियाणातल्या दोन आणि गुजरातमधल्या दोन सो आधी बेचाळीस होत्या आता त्या टोटल झाल्या आहेत शेहेचाळीस भारतामधल्या हा ना आणि रामसार साईट शेहेचाळीस होऊन सरफेस एरिया जो कव्हर केला जातो बघा त्यांच्याद्वारे आता तर एक लाख त्र्याऐंशी हजार तीनशे बावीस हेक्टर एवढा एरिया आपला जो आहे तर तो जो आहे आता रामसार साईटच्या अंडर गेलेला आहे बघा हरियाणाला त्यांची पहिली रामसार साईट मिळालेली आहे ओके गुजरातला ज्या तीन मोर भेटलेला वा तीन जे आहे याच्या आधी जे होतं की नल सरोवर जे होतं दोन हजार बारामध्ये डिक्लेअर झालं होतं सो गुजरातमध्ये टोटल तीन झाल्यात ह ना हरियाणाला पहिलीच मिळाली बघा म्हणजे ह्या दोन ज्या आहेत त्या हरियाणातल्या आता ह्याच्यामध्ये जे आहे गुजरातमध्ये आधी नल सरोवर होतं बघा आणि नल सरोवर आधीक थोल आणि वधवाना आता अशा तीन झाल्यात बघा हा ना आता रामसारचं लिस्टचं काय महत्त्व आहे की एकंदरीतच आंतरराष्ट्रीय नेटवर्क जे आहे वेटलँडच्या बाबतीमध्ये आणि त्याचं संवर्धन जे काय आहे त्याच्यासाठी काम करणं इथं महत्त्वाचं ठरतं बघा दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे बिंदवास वाईल्ड लाईफ सँक्च्युरी जी आहे बघा तर ही हरियाणामधली आहे बघा लार्जेस्ट वेटलँड इन हरियाणा हरियाणामधलं सर्वात मोठं वेटलँड आहे बघा बिंदवास वाईल्ड लाईफ सँक्च्युरी हॅ ना आणि हे ह्युमन मेड फ्रेश वॉटर वेटलँड आहे बघा हॅ ना ह्युमन मेड फ्रेश वॉटर वेटलँड आहे तर तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे ना आणि हिच्यामध्ये जे आहे इंडेंजर स्पेसिस तुम्हाला इजिप्शियन वल्चर स्टेपे इल, इगल पल्लास फिश इगल ब्लॅक बेली टर्म्स तर हे सगळे सापडतात सुलतानपूर नॅशनल पार्क जे आहे बघा हरियाणामधलं हा ना ते जवळपास दोनशे वीस स्पेसिस ज्या आहेत बघा तर त्यात तिथं सापडतात मायग्रेटरी स्थलांतरित हा ना लोकल मायग्रेटरी वॉटर बर्ड्स पण इथं सापडतात बघा हा ना त्याच्यानंतर ता दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय की क्रिटिकली हा ना क्रिटिकल स्टेचेस ज्या आहेत मग त्या स्थलांतरित पक्षांच्या बाबतीत त्या तुम्ही बघू शकता मग इथं पण इजिप्शियन वल्चर आहेस ह ना सेकर फाल्कन आहे बघा पल्लास फिश शिगल आहे ब्लॅक बेलीड टर्न आहे बघा हा ना बऱ्यापैकी आता हे हि हरियाणा असल्यामुळे सारखेच पक्षी तुम्हाला दिसतात थोल लेक वाइल्ड लाइफ सँक्च्युरी जी आहे ती गुजरातमधली आहे बघा आता हा सेंट्रल एशियन फ्लायवे आहे बघा ओके सेंट्रल एशियन फ्लायवे ती लोकेटेड आहे हा ना थोल लेक वाइल्ड लाईफ सँक्चुरी तर हे एक महत्वाचं आहे बघा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जवळपास त्रिस वॉटर वॉटरबर्ड स्पेसिस आहेत ना क्रिटिकली इंडेंजर जे आहे त्याच्यामध्ये व्हाईट रम्थ वल्चर आहे बघा सोशेबल लॅप विंग आहे ह ना त्याच्यानंतर वल्नरेबल सॉरस क्रेन आहे बघा कॉमन पोचर्ड आहे त्याच्यानंतर लेसर व्हाइट फ्रंटेड गूज आहे बघा म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा एन स्टेटस पण प्रत्येकाचं मिळतं आहे बघा ना क्रिटिकली इंडेंजर्ड वल्चर वल्नरेबल सो हे तुम्ही नीट करणं अपेक्षित आहे वधवाना वेटलँड जे काय का से आहे गुजरातच्या बाबतीमध्ये त्याचं महत्व काय बघा तर एकंदरीतच इथं पण मोठ्या प्रमाणावर बर्ड्स येतात सेंट्रल एशियन फ्लायवेवर हे लोकेटेड आहे बघा हा ना तर ते तुम्हाला एक नीट लक्षात ठेवायचं आहे हा ना इनडेंजर्ड आहे पल्लास फिश इगल जे आता हे पल्लास फिश इगल बघा हरियाणामध्ये होतं त्यानंतर वल्नरेबल जे आहे कॉमन पोचर्ड जे आहे हा ना नियर थ्रिएटन डॅल्मेशियन पेलिकन आहे बघा ग्रे हेडेड फिश इगल आहे हा ना फेरिजिनस डग आहे सो हे जे पक्षी आहेत त्याचं आयुसीएन पण तुमचं इथं क्लिअर होऊन जातो बघा सो या चार ज्या आहेत तर त्या वेटलँड लक्षात ठेवा दोन गुजरातच्या दोन हरियाणाच्या भारतामध्ये आता चेचाळीस वेटलँड झालेल्या आहेत चौदा ऑगस्ट हा जो दिवस आहे तो, तो भाळ फाळणी भयस्मृती दिवस म्हणून आपल्या पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेला आहे बघा एकंदरीत चौदा ऑगस्टची जी काही परिस्थिती होती बघा एकोणावीसशे सत्तेचाळीस देशाची फाळणी झालेली होती आणि त्या सर्व इच्यामध्ये जे आहे की ज्या दंगली झालेल्या आहेत किंवा जी परिस्थिती लोकांची होती बऱ्याच लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं होतं हा ना काही लोक जी होती ती पाकिस्तानमध्ये त्यावेळेस होती तो भारतच होता बघा आणि त्यांना मग तिच्यात तो पाकिस्तान डिक्लेअर झाल्यानंतर इकडे यावं लागलं हा ना तर तिच्यामध्ये जे आहे की तो सगळा जो काही काळ आहे बघा त्या काळाचा जर विचार केला तर चौदा ऑगस्ट हा फाळणी भयस्मृती दिवस म्हणून आपल्या पंतप्रधानांनी काल डिक्लेअर केलेला आहे बघा कारण फाळणीच्या ज्या वेदना आहेत त्या तुम्ही कधीही विसरू शकत नाहीत ब्रिटिशांनी एकोणीसशे मध्ये जी काही के फाळणी केली होती बघा त्याच्यानंतर <coughs> पाकिस्तानची एक मुस्लिम देश म्हणून निर्मिती करण्यात आली बघा आता लाखो लोक विस्थापित झाले होते धार्मिक हिंसाचार झाला होता नंबर ऑफ मूवीज हिच्यावर बनल्या बघा एन सी आर टी जे आहे बारावीचं तिच्या तिच्या संबंधीचे चित्रपट पण दिलेलं आहे गरम हवा वगैरे जे आहे ते तुम्ही बघू शकता बघा आपण पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन आज साजरा करतोय आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस हा चौदा ऑगस्टला असतो बघा हा ना तो चौदा ऑगस्ट हा फाळणी भयस्मृती दिवस म्हणून गृह मंत्रालयाने जो आहे तर तो डिक्लेअर केलेला होता आता युनियन ना वुमन चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर ज्या काही आहेत बघा स्मृती इराणी त्यांनी संवादचा फेस दोन लाँच केला होता ला। आता संवाद जे आहे तर ते आपण इंडिया एअरबुकमध्ये बघितलं होतं तुम्हाला जर आठवत असेल तर संवाद हे काय आहे टू इन्श्युअर हॉलिस्टिक सायकोलॉजिकल वेलबिंग ऑफ चिल्ड्रन अँड ॲडोलसंट म्हणजे मुलं जी आहेत वयात येणारी मुलं जी आहेत ॲडॉल्संट जे काही आहेत तर त्यांचं एकंदरीतच सायकोलॉजिकल वेलबिंग जे आहे त्यांचं काउन्सलिंग करणं त्यांना जे प्रश्न पडतात किंवा जर काही मानसिक आंदोलनं असतील तर त्या संबंधी जे आहेत त्यांचं शंका निरसन करून त्यांच्यावर चर्चा चर्चामसलत करणं हे संवादचं उद्देश आहे बघा सो एकंदरीतच हा ना मुले बालकं आणि वयात येणारी जी काही मुलं आहेत तर त्यांना एकंदरीतच त्यांच्या ज्या काही इश्यूज आहेत सायकोलॉजिकल तिच्यातून बाहेर काढायचं काम संवाद करतं संवादचा सेकंड फेज सुरू झालेला बघा आता स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राने काल एक अजून लसीकरणाच्या बाबतीमध्ये एक विक्रम केलेला आहे बघा तो विक्रम काय आहे तर काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस सात वाजेपर्यंत नऊ लाख छत्तीस हजार नागरिकांचं लसीकरण झालं होतं बघा तो एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरण होणं ही आत्तापर्यंतची सर्वाधिक आकडेवारी आहे आणि त्याच्यामुळे जे आहे की महाराष्ट्राने तो लसीकरणाच्या बाबतीत विक्रम नोंदवलेला आहे महाराष्ट्राची कॅपॅसिटी किती आहे बरं लसीकरणाची एका दिवसाला तो चोवीस तासांचा जर तुम्ही विचार केला तर के महाराष्ट्राची कॅपॅसिटी दहा लाख आहे बघा आणि या आकडेवारीवरून हे क्लिअर होतं की महाराष्ट्राची जी काही आकडेवारी आहे त्याच्या जवळ आपण जातो आहे दॅट महाराष्ट्रातल्या अठ्याहत्तर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पदक जाहीर झालेलं आहे बघा केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातल्या तेराशे ऐंशी पदक विजेत्या अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली आणि तिच्यामध्ये महाराष्ट्रातले था तीन अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरता राष्ट्रपती पोलीस पदक पंचवीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक गुणवत्तापूर्वक सेवेसाठी पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस पदक अकरा पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट तपासणीसाठी केंद्रीय गृहमंत्री पदक हा ना त्याच्यानंतर राज्याचं आग्नि अग्निशामक दल जे आहे त्याच्यामध्ये आठ अग्निशामक अधिकारी जे आहेत बघा अग्निशन अधिकारी त्यांना अग्निशमन सेवा शौर्य पुरस्कार किंवा सेवा शौर्य पदक जे आहे ते जाहीर झालंय आता बघा आजपर्यंत तुम्ही जर बघितलं तर शक्यतो हे पदकं विचारलेलं नाही आहेत जे पोलिसांच्या बाबतीत जे आहे ते परंतु आपल्याला हे माहीत पाहिजे की कशा कशा नावाचे असतात कुठले कुठले आहेत राष्ट्रपती पोलीस पदक वगैरे ह ना पण आजपर्यंत याच्यावर तुम्हाला प्रश्न रेग्युलर याच्यामध्ये राज्यसेवा विचार आढळत नाही राष्ट्रपती रामनाथ कोविंद बघा यांनी देशाला काल संबोधित केलं होतं आणि देशाला संबोधित करत असताना त्यांनी कुठले मुद्दे मांडले तर एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की करोना साथ जी आहे तिचा दुष्परिणाम तिच्यातून अजून आपण सावरतोय आणि तुम्ही लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे बघा प्रतिबंधक उपायाचं पालन करणं गरजेचं आहे लसीकरण हे उत्तम आहे तुम्ही लसी लस घेतली पाहिजे त्याच्यानंतर संसद हे आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे असं ते म्हटलं आता असं तर असं कोट अनकोट तुम्हाला उद्या विचारलं जाऊ शकतं एसेसाठी एमपीएससी मध्ये विचारलं जाऊ शकतं युपीएससीत विचारलं जाऊ शकतं संसद हे आपल्या लोकशाहीचं मंदिर आहे कमेंट ना, ना? आणि अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बघा देशाला उद्देशून केलेल्या भाषणात राष्ट्रपतींनी संसदेचं महत्व जे आहे मग कृषी विपणन क्रीडापटूंची ऑलिम्पिक कामगिरी करोना विषाणूची साथ याबद्दल भाष्य केलं बघा ओके सो अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन जे आहे तर तिच्यामध्ये कृषीबद्दलही त्यांनी चर्चा केलेली आहे क्रीडापटूंसंबंधी चर्चा केलेली आहे एकशे एकवीस वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारताने सर्वाधिक पदकं जी जी काही जिंकलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं हा ना त्याच्यानंतर कृषी विपणात जे काही सुधारणा आहेत त्याच्यामधून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल हा ना अन्नदात्या शेतकऱ्याचं सक्षमीकरण होईल हाही मॅसेज त्यांनी दिला आणि नवीन संसद जी आहे बघा तर येत्या काळामध्ये जे आहे संसदेच्या नवीन इमारतीमधून काम सुरू होईल आणि जगाबरोबर चालण्यासाठी संसदेची नवी इमारत जी आहे ती महत्वाची असाल बघा संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन जे आहे अमृत महोत्सवांनिमित्त होतं आहे बघा हा ना आणि त्याच्यामुळे जे आहे की इमारत ही प्रतिकात्मक नाही तर देशाच्या लोकशाहीच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी आहे हे पण त्यांनी सांगितलं ही इमारत म्हणजे काय बघा प्रोजेक्ट व्हिस्टा आहे प्रोजेक्ट व्हिस्ता जे आहे त्याच्यावर ऑलरेडी आपला व्हिडिओ आहे बघा ज्यावेळेस मी तुम्हाला असं सांगतो त्यावेळेस जस्ट तुमचं काम असतं की यूट्यूबवर प्रोजेक्ट व्हिस्ता डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ऑर डॉक्टर सुशील बारी असं जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल बघा दोन ऑप्शन असता शोधतात ना हा बऱ्याच लोकांना मग व्हिडिओ सापडत नाही प्रोजेक्ट विस्टा डॉक्टर सुशील बारी किंवा डॉक्टर सुशील स्पॉटलाईट जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला जे आहे तर ते व्हिडिओ मिळून जाईल बघा लदाखमधल्या कामगिरीसाठी आय टी बी पीच्या वीस जवानांना शौर्य पथकं मिळालेले बघा इंडो टिबेट सीमा पोलीस आता हे का घेतलेलं आहे इंडो टिबेट सीमा पोलिस न्यूज न्यूजमध्ये आलं बघा आपल्याला रेग्युलर न्यूजमध्ये आहे याचं बेसिक आपण बघितलेलं आहे उद्या याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहे कारण हे वारंवार न्यूज मध्ये येतात बघा आता बघा गेल्या वर्षी जे काय लष्करात धुमजक्री झाली होती बघा ना मध्ये चायना इंडिया तर त्या केसमध्ये यांनी जे काम केलेलं आहे बघा त्याच्यासाठी यांना ही पदकं देण्यात आली ओके आणि मग इच्छा ते आहे की टोटल तेराशे ऐंशी पदकं दिलेली आहेत केंद्र सरकारनी त्यातली सहाशे अठ्ठावीस पोलीस पदकं शौर्यासाठी असतात बघा अठ्ठ्याऐंशी पदक विशिष्ट सेवेसाठी सहाशे बासष्ट जे आहेत उत्कृष्ट कामगिरीसाठी असतात मग आता हे आय टी बी पीच्या वीस जवानांना ही शौर्य पदक मिळालेली आहे बघा ओके आता जास्तीत जास्त पदक जी आहेत दोनशे सत्तावन्न ती सुरक्षा दलांना मिळालेली आहे बघा हा ना आणि एकंदरीतच ही दोन्ही दलं जी आहेत ती जम्मू काश्मीरच्या पोलिसांची आहेत बघा केंद्रीय राखीव पोलीस दलाला एकशे एक्कावन्न पदकं आहेत बघा तेवीस शौर्य पदकं ही तिबेट दलाला मिळालेली आहे सो हा सगळा मुद्दा जो आहे एवढं तुम्हाला डिटेलमध्ये कोणी विचारणार नाही पण तुम्हाला एवढं माहीत पाहिजे की आय टी बी पी जे आहे हा ना तर <coughs> याच्यावर तुम्हाला प्रश्न एक्सपेक्टेड आहे बघा एम सी क्यू जो आहे ओके नेक्स्ट वन जे आहे ते म्हणजे काय जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा भारताला तीन सुवर्ण पदक मिळालेत बघा वार्कला इथे जे आहे जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा जी आहे कंपाऊंड कॅडेट विभागामध्ये भारताने महिला पुरुष मिश्र अशा तिन्ही गटांमध्ये सुवर्णपदक पटकवलेलं आहे ना म्हणजे तुम्ही जर बघितली तर तिरंदाजीतली आपली कामकारी कामकाजी कामगिरी जी आहे ती समाधानकारक आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर पण ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पदक मिळालेलं नाही आहे नेमबाजीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जे आहे तर असं वाटत होतो म्हणजे लिटरली मला पर्सनली वाटत की नेमबाजीमध्ये दोन चार गोल्ड मेडल घेऊन येतात आपली पोरं पण तुम्ही जर बघितलं असेल गेल्या दोन वर्षापासून वर्ल्ड चॅम्पियनशिप जे आहेत सौरभ चौधरी मनू भाकेर हा आपण ते सपसेल तिथं गडबडलेलं बघा मध्ये मग आपण त्याही गोष्टी थोड्या लक्षात घेतल्या पाहिजे की ऑलिम्पिकच्या दृष्टीने ज्या आहेत तर गोष्टी अजून वेगळ्या पद्धतीने कशा करता येते हा ना आता वैयक्तिक प्रकारामध्ये प्रिया गुरुजरनी रूप्य आणि परिणित कौरनी जे आहे कांस्य पदक मिळवलेलं बघा आणि परनीत प्रिया आणि रिद्धी यांनी टर्कीचा संघ जो आहे त्याला दोनशे अठ्ठावीस दोनशे सोळा अशा फरकाने पराभव केला त्याचा पुरुष संघाने अमेरिकेवर दोनशे तेहतीस दोनशे एकतीस असा विजय मिळवला मग याच्यामध्ये कुशल दलाल साहिल चौधरी आणि नितीन अपार होते बघ जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा तीन सुवर्ण त्याच्यानंतर बघा कर्मापा म्हणून जे आहे तर एकंदरीतच हे ना लीडर आहेत बघा कर्मा कायगू ब्रांच जी आहे बुद्धिझमची ओके okay, मध्ये कर्मा कगयू ब्रांच आहे बघा एक हा ना त्या धर्माचं एक ऑपशूट जे काय आहे तर तिच्यामध्ये त्याचे जे हेड आहेत बघा लीडर आहेत ते कर्मा काय आता कर्मापा जे आहे ते दोन हजार मध्ये कसलंही जे काही इंटिमेशन न देता त्यांनी भारत सोडला होता बघा हा ना कुठली वॉर्निंग न देता आणि त्यांना परत आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत सिक्कीम हे जे राज्य आहे बघा तर मध्ये कर्मा कागयू आणि कर्मा या दोघांचे जे फॉलोअर्स आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत आता याच्यामध्ये रुमटेक मॉनेस्टरीचा रेफरन्स आहे बघा एम सी क्यू करता लक्षात ठेवा युपीएससीला एकदा ह्या मॉनेस्टरी जे काय असतात बघा तर त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे की कुठली कोणत्या राज्यामध्ये आहे त्या पद्धतीने तो सिक्कीममध्ये जे आहे हा ना तर रूमटेक मॉनेस्टरी जे आहे आणि एकंदरीतच कर्मापा जे आहेत बघा सेरिमोनियल हेड आहेत बघा त्यांचे आणि त्यांनी तिथं तो बेस बनवायचा ते राहायचं असा सगळा मुद्दा आहे ओके सो दलाई लामा जे आहेत बघा त्यांच्यानंतर तो कर्मप्पा हे जे असतील तर ते मोस्ट पॉब्ली सक्सेसर असू शकतात असंही म्हटलं आता है ना तुमच्या समोर बघा कर्मप्पा जे आहेत ते है ना आता पुढचा जो मुद्दा आहे बघा गुजरात गुजरातमध्ये रेसिडेन्शियल स्कूल ज्या आहेत हॅ ना तर त्या पी 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 मोडवर उभ्या राहणार आहेत बघा म्हणजे हॉस्टेल असलेल्या ज्या शाळा आहेत बघा तर पी 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 मोडवर उभ्या केल्या जाणार आहे आणि याच्यामध्ये जे आहे की मेरिटोरियस चिल्ड्रन जे आहेत हॅ ना मेरिटोरियस स्टुडंट आहेत ऑन द बेसिस ऑफ मेरिट त्यांना फायदा होईल त्याच्यानंतर ह ना बायलिंग मिडियम असणार असणारा बघा आता बेस्ट लर्निंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे पायाभूत सुविधा जी आहेत तर त्या सहावी ते बारावीपर्यंत जे आहेत ते यांना दिल्या जातील बघा गुजरात गव्हर्नमेंट जे आहे त्यांनी तशी पाल पॉलिसी अनाउन्स केलेली आहे हा ना पब्लिक प्रायव्हेट मध्ये जे आहे तर मोठं कॅम्पस जे आहे दोन हजार ते दहा हजार स्टुडंटचं ते उभं केलं जाईल ह ना प्रायमरी टू हायर सेकंडरी एज्युकेशन सेक्टर जे आहे त्याचा ह्याच्यामध्ये विचार आहे बघा रेसिडेन्शियल स्कूल जे आहेत ना है 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 है। तर गव्हर्नमेंट आणि इन एड स्कूल सिलेक्टेड आहेत बघा तर स्टेट लेवल कॉमन एंट्रन्स जे आहे ॲट द एंड ऑफ फाईव्ह मग आता जसं नवोदय विद्यालय आहे ना तशीच ही कन्सेप्ट आहे बघा मध्ये हे परीक्षा घेत आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्याच्यामध्ये इनरोल करून घेतील आता याला वर्ल्ड बँकेचं सुद्धा फंडिंग आहे बघा आणि गुजरात गव्हर्नमेंट प्रति विद्यार्थी साठ हजार रुपये देणार पर इयर त्याच्यामध्ये सेवन पर्सेंट ॲन्युअल इन्क्रीमेंट असेल बघा आणि पॉलिसी जी आहेत बघा ती जवळपास एक लाख स्टुडंटची कॅपॅसिटी नेक्स्ट दोन ते तीन वर्षामध्ये आपल्याला करायची असं गुजरातचा प्लॅन आहे बघा उडान नावाची स्कीम आहे बघा दिल्ली गव्हर्नमेंटची तर उडान काय आहे तर लो कॉस्टमध्ये सॅनिटरी पॅड देणारी ही स्कीम आहे बघा आता मला सांगा महाराष्ट्राची अशी कुठली स्कीम आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं है बगा। ना आता याच्यामध्ये जे आहे की म्हणजे फॉर एक्झाम्पल सिक्स सॅनिटरी पॅड जे आहे तर सहा रुपयात देणार म्हणजे एक रुपयाला एक सॅनिटरी पॅड अशा ह्याच्यामध्ये आता या स्कीमचा दुसरा अवेअरनेस काय आहे दुसरं एम याच्याबरोबरच जे आहे की अवेअरनेस क्रिएट करणं हा ना सेफ आणि हायजेनिक मेन्सल हेल्थ प्रॅक्टिसेस जे आहेत तर त्याच्यासाठी जे आहे तर ते लोकांमध्ये अवेअरनेस आणायची तर तो एक मुद्दा आहे बघा आता याच्यामध्ये जे आहे की ही स्कीम जी आहे एप्रिल दोन हजार वीस पासून बंद आहे बघा म्हणजे ही स्कीम सुरू झाली होती दोन हजार पासून पण एप्रिल दोन हजार वीस पासून बंद आहे कारण यांना जे आहे की कुठलं टेंडर घेणारी व्यक्तीच मिळालेली नाही कंपनी मिळालेली नाही आहे लॉकडाऊन झालं होतं बघा दिल्ली दिल्लीमध्ये त्याच्यामुळे याच्यावर चर्चा आहे ओके आणि नंतर यांनी रिस्ट्रक्चर पण केलं होतं की दहा सॅनिटरी पॅड जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट सत्तर हजार जे आहेत हा ना ज्या काही स्कूल गर्ल्स आहेत त्यांना दिले जाणार होते बघा आणि त्याच्यामुळे जे आहे की आशा वर्कर आणि ऑफिशियल्सनी याच्यानुसार की टेंडर जे आहे नवीन सप्लायर मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे हे सगळं थांबलेलं आहे तो उडान योजना लक्षात ठेवा दिल्ली गव्हर्नमेंटबद्दल आता या संबंधीचे जे आहे की सॅनिटरी नॅपकिन देणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या आपण वेळोवेळी बघत आलेलो आहे तर त्या तुम्हाला माहीत पाहिजे बघा ओके महिलांसंबंधीचे जे काही संवेदनशील मुद्दे आहेत त्याच्यावर प्रश्न रेग्युलर विचारले जातात हे प्रत्येकाने लक्षात ठेवा बॉम्बे हायकोर्टनी जे आहे बघा तर नवीन आय रूल्स जे आहेत त्याच्यावर स्टे आणलेला आहे बघा म्हणजे बॉम्बे हायकोर्ट जे आहेत त्यांनी जे नवीन आय रूल्स आहेत आपले इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंटरमेडियटरी गाइडलाइन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड रूल्स टू थाउजंड ट्वेंटी वन याच्यामधलं जे आहे रूल नंबर नाईन जो आहे बघा हा ना त्याच्यातलं रूल नंबर नाईन वन आणि थ्री जे आहे ह ना तर हिच्यावर पूर्ण ह्याच्यावर नाही पण रूल नंबर नाईन वन आणि नाईन थ्री याच्यावर स्टे आणलेला आहे बॉम्बे हायकोर्टाने का तर त्यांचं असं म्हणणं आहे की फ्रीडम ऑफ स्पीचच्या अगेन्स्टो आहे न्यू आय टी रूल्स तर बघूया त्या काळामध्ये काय होतं त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे काय मरायटल रेपवर आज द हिंदू खूप महत्त्वाचे आर्टिकल्स आलेले आहेत बघा आता मरायटल रेप जे आहे की एकंदरीतच ही संकल्पनाच आपल्या इथं वर्क होत नाही म्हणजे इन केस ऑफ मॅरेज जे आहे तर तुम्ही रेप केस जे आहे तर ती हजबंडवर वाईप करू शकत नाही असं एकंदर आपल्या इथलं गणित आहे आणि मग त्याच्यामध्ये जे आहे की सुप्रीम कोर्ट जे आहे जस्टिस जे एस वर्मा कमिटी जी काय होती तर त्या सुप्रीम कोर्टाने ते हे केली होती आणि जस्टिस जे एस वर्मा कमिटीने हे स्पष्ट केलं होतं बघा की मरायटल रेप क्राईम म्हणून तुम्ही त्याला वर्गीकृत करा है ना म्हणजे विवाहामध्ये जर रेप होत असेल तर त्याला तुम्ही क्राईम म्हणून ट्रीट केलं पाहिजे हे जे एस वर्मा कमिटी जी होती बघा त्यांनी स्पष्ट केलं होतं आता वेगवेगळ्या कोर्टांचे डिसिजन जे आहेत ते वेगवेगळे आहेत बघा याच्या बाबतीत है ना ह्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की रेपिस्ट रिमेन रेपिस्ट अँड मॅरेज विथ विक्टीम डज नॉट कन्वर्ट हिम इन्टू नॉन रेपिस्ट म्हणजे रेपिस्ट हा रेपिस्टच आहे हा ना बलात्कार करणारी व्यक्ती जी आहे ती बलात्कारीच आहे आणि त्याला लग्नाचं टॅग लागलं म्हणून हा ना तुम्ही त्याला नॉन रेपिस्ट म्हणू शकत नाही असा सगळा मुद्दा जो होता तर तो जो आहे तर तो स्पष्ट करण्यात आला होता बघा आता केरळ हायकोर्टची जी केस आहे एक तर तिच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की मरायटल रेप जे आहे तर ते साठी एक व्हॅलिड ग्राउंड आहे पण तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर एका व्यक्तीला आपण अँटीसिपिटरी बेल महाराष्ट्राने दिली होती महाराष्ट्रातल्या कोर्टाने हा ना की जिच्यामध्ये जे आहे की त्या वाईफने जे आहे की फोर्सिबल सेक्स विथ अ वाईफ ह ना इल्लीगल थिंग आहे बाबा पण हिच्यामध्ये जे आहे नॉट अन इल्लीगल थिंग हॅ ना जर महाराष्ट्रातलं कोर्ट जे आहे तर त्यांनी स्पष्ट केलं होतं की बाबा ही काही इल्लीगल थिंग नाही कारण त्यांचं लग्न झालेलं आहे आणि दो लेफ्ट इज हर पॅरलाईज पॅरलाईज होऊन गेली ती तरी सुद्धा तिच्यामध्ये कसल्याही पद्धतीने संवेदनशीलता तिथं दाखवण्यात आली नव्हती केरळने तो ग्राउंड मानला होता की याच्यावर डिवोर्स होऊ शकतो म्हणजे असे वेगवेगळे मतमतांतर याच्याबद्दल आहेत बघा दोन हजार मध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाच्या बाबतीमध्ये है ना इंडिपेंडेंट थॉट वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी केस होती बघा तर तिच्यामध्ये जे आहे की सेक्शन तीनशे पंच्याहत्तर रेप जे आहे बघा इंडियन पिनल कोड याच्यामध्ये जे आहे हे काय अलाव करतं की मॅन टू हॅव फोर सेक्स ऑन इस वाईफ इफ शी इज अबोव्ह फिफ्टीन इयर्स ऑफ एज म्हणजे जर पंधरा वर्षावरील हा ना वाईफ असेल एखाद्याची तर तो तिच्याबरोबर फिजिकल रिलेशन फोर्सफुली ठेवू शकतो ओके इंटर इंटरकोर्स विथ अ गर्ल बिलो एटीन इयर्स है ना इज अ रेप रिगार्डलेस ऑफ वेदर शी इज मॅरिड ऑर नॉट आता याच्यामध्ये दोन हजार मध्ये जे आहे सुप्रीम कोर्टाने हे क्लिअर केलं होतं की सेक्शन तीनशे पंच्याहत्तर जे आहे तर ते पंधरा वर्षावरील असं ना बिलो एटीन जर असलं तर त्या मध्ये जे आहे तर ते ना एक्सेप्ट केलं जाणार नाही आणि तो रेप असेल बघा ओके okay? सो एकंदरीतच हे जे आहे की आउटडेटेड नोशन दॅट वाईफ इज नो मोर दॅन द सबसिक्वेंट चॅटल ऑफ द हर हजबंड जेव्हा पत्नी ही जी आहे तर ती एक संपत्ती नाही आहे तुम्ही तिला तसं ट्रीट करू शकत नाही गुजरात हायकोर्टाच्या बाबतीमध्ये जे आहे बघा अ लॉ दॅट डज नॉट गिव्ह मॅरिड अँड अनमॅरिड वुमन इक्वल प्रोटेक्शन क्रिएट्स कंडिशन दॅट लीड टू द मराठल म्हणजे तुम्ही जे आहे एकंदरीतच मॅरिड आणि अनमॅरिड या दोघांना जे आहे इक्वल फुटेजवर आणून कायद्याचं संरक्षण देणं गरजेचं आहे बघा आणि हे जे एस वर्मा कमिटीने दोन हजार मध्ये सांगितलं होतं दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय फॉरेन कंट्रीजचा जर तुम्ही विचार केला बऱ्याच ठिकाणी जे आहे तर मराठल रेप जे आहे ते क्राईम आहे इंग्लंड आणि वेल्स जे आहे तर इथं जे आहे एकोणासशे एक्क्याण्णव मध्ये यांनी म्हटलं होतं की मॅरेज इज अ मॉडर्न टाइम्स रिगार्डले द पार्टनरशिप ऑफ इक्वल्स अँड नो लॉंगर वन इन विच वाईफ मस्ट बी सबसिक्वेंट चॅटल ऑफ द हजबंड असाचा असं स्टेटमेंट जे आहे बघा किंवा जो स्टेटमेंट जे आहे की मॅरेज इन अ मॉडर्न टाइम्स आधुनिक काळामध्ये जे आहे की इट इज अ पार्टनरशिप ऑफ इक्वल्स हा ना दोघांची पार्टनरशिप इक्वल फुटेजवर जे आहे हा ना तुम्हाला जी एस वन यूपीएससी मध्ये जे आहे तर ते सॅलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी आहे बघा सॅलियंट फीचर ऑफ इंडियन सोसायटी जी आहे तिच्यामध्ये असाच असा प्रश्न जी एस ला विचारला जाऊ शकतो कोट अनकोट ओके नेक्स्ट वन जे आहे बघा की सहा महिला डॉक्टरांसंबंधीचं एक पुस्तक आलेलं बघा महिला डॉक्टर ज्या होत्या भारतातल्या <coughs> तर त्यांच्या संबंधी एक पुस्तक आलेलं आहे बघा हिच्यामध्ये बघा आनंदीबाई जोशी ज्या पहिल्या डॉक्टर्स आहेत बघा आणि एकंदरीत सगळ्या ट्रॅडिशन ज्या आहेत त्या बाजूला ठेवून ज्या आहेत त्या जा डॉक्टर झाल्या होत्या कादंबिनी गांगुली ज्या आहेत बघा त्यांना त्यांच्या पतीने सपोर्ट केला होता बघा ओके त्याच्यानंतर रुक्माईबाईत राऊत जे आहेत बघा ते रूल ब्रेकर म्हणून त्यांना ओळखलं जातं बघा रुखमाईबाई राऊत जे आहेत बघा तर हे लग्न मला मान्य नाही हे म्हणणारी स्त्री आहे बघा म्हणजे मोस्ट प्रॉब्ली असं म्हटलं होतं की बहुतेक ही पहिली डिवोर्सची केस आहे ओके महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आणि त्यातल्या त्यात भारतातही असं म्हटलं होतं बघा हा ना त्याच्यानंतर हैमाबाती है सेन ज्या आहेत बघा हा ना तर चाइल्ड विडो ज्या होत्या त्यांनी रिमॅरेज है ना दो रिमॅरेज केलं होतं प्रॅक्टिस टू मेडिसिन मग हा ना डॉक्टर बनण्यासाठी जे आहेत पुनर्विवाह नाही त्या सगळ्या हे पुस्तक आहे बघा कविता राव यांचं लेडी डॉक्टर्स ओके हा एक महत्त्वाचा आहे हे पुस्तक महत्त्वाचं आहे बघा आपल्यासाठी मुथुलक्ष्मी रेड्डी जे काय आहे बघा हॅ डॉक्टर होत्या आणि मग नंतर पॉलिटिक्स आणि सोशल रिफॉर्मर्स ह्याच्यात त्यांचं काम आहे मॅरी पुनम लुकोसे जे आहेत बघा केरळच्या पब्लिक हेल्थ केअर सिस्टीममध्ये होत्या तो हे पुस्तक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे लेडी डॉक्टर जे आहेत कविता राव त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आनंदीबाई जोशी जे आहेत पहिल्या भारतीय महिला झाल्यात बघा पिलाडेल्फियाला त्यांनी स्टडी केलं होतं मेडिसिन जे आहे ते आणि एकंदरीतच त्यांचं आयुष्य जे आहे थोडं कमी राहिलं बघा आजारीपणा किंवा मालन्युट्रिशन असेल लॅक ऑफ ॲड्युकेट मेडिकल क्लिअर आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे हा ना सो पण त्यांनी म्हणजे मेडिसिनची प्रॅक्टिस आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अजून चांगल्या झाल्या असत्या परंतु हा ना दुर्दैवाने तसं झालं नाही पण ते जे आहे की हे ग्रेट इन्स्पिरेशन आहे बघा आनंदीबाई जोशी त्या प्रत्येक घटकासाठी आहे की ज्याला काहीतरी करायचं आहे महिलांसाठी आणि ते कायमस्वरूपी राहील बघा आता ह्याच्यामध्ये बघा डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी ज्या आहेत त्या हरतोक कमिशनच्या सदस्या होत्या बघा है ना एकमेव महिला तुम्हाला दिसते बघा हरतोक कमिशन आणि डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी आता बघा इतिहासातले जे रेफरन्सेस असे पेपरला येत असतात तर हे तुम्ही नीट करून ठेवले पाहिजे बघा है ना कारण आपल्या रेग्युलर बुक्समध्ये याचे रेफरन्सेस मिळणं जरा कठीण असतं मग आता जर याच्यात आले डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी जे आहेत हर्तोक कमिशनमध्ये सदस्य होत्या एकतर हरतोक कमिशन हिस्ट्रीमधून तुम्ही करणं अपेक्षित आहे बघा हा ना तर ह्या गोष्टी मॅटर करतात पुढचा जो मुद्दा आहे बघा तो म्हणजे काय अमेरिकेतल्या हायतीमध्ये शक्तिशाली भूकंप झालेला आहे जवळपास सात पॉईंट दोन रिस्टर स्केलचा आहे बघा मग तुम्ही आता मॅप बघितला पाहिजे आणि त्यातले त्यात भूकंप इकडं झालेला आहे म्हटल्यानंतर भारतामध्ये जे काही भूकंप होतात बघा मग भारतातील परिस्थिती काय आहे भूकंपाची हा ना भारतामध्ये ज्या पद्धतीने आपण जे आहे भूकंप प्रमाण क्षेत्र जे आहेत तर ते डिफाईन केलेले आहेत ते बघणं हा ना कुठं कुठं ज्वालामुखी आहे कशा पद्धतीने काम होतो बेरेन आयलंड काय आहे तर हे तुम्ही केलं पाहिजे सलमा मजारी नावाची स्त्री आहे बघा तिने तालिबान विरोधामध्ये अफगाणिस्तानमध्ये स्वतःची आर्मी उभी केलेली आहे ती जिल्हा गव्हर्नर आहे बघा तरुणांची भरती ती तिच्यामध्ये करते आहे आणि तिने सरळ सांगितलेलं आहे की अफगाणिस्तान ही आपली भूमी आहे भूमीसाठी बलिदान देणं ही अभिमानाची गोष्ट आहे सो एक महिला जी आहे ती स्वतःची आर्मी उभी करते बघा आपण कालपासून लुसेंटचं रिव्हिजन सुरू केलेलं आहे बघा केमिस्ट्री आपण बघत होतो आज पार्ट टू आपण जे आहे अकरा वाजता बघणार आहोत सो लुसेंट जे 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 लेक्चर्स आहेत तर ते तुम्ही करा तुम्हाला जे आहे आगामी परीक्षा जी आहे कंबाईनची त्याच्यामध्ये जी एसच्या याच्यामध्ये फायदेशीर राहील बघा तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस इंद्र हा लष्करी सराव जो आहे तो रशिया भारतामध्ये होतो अल मोहेद अल हिंदी बघा हा ना तर भारत सौदी अरेबियाचा सराव आहे आणि हा हवाईचा नाही बघा नौदलाचा सराव आहे तुम्हाला काल चुकून हे प्रश्नची उत्तर सांगितली गेली होती डुरंड कप जो आहे बघा जगातला सर्वात जुना फुटबॉल करंडक आहे का नाही तो तिसरा आहे सर्वात जुना आहे त्याच्यानंतर एकशे तिसावा डुरंड कप दोन हजार एकवीस मध्ये होतोय सो ब योग्य आहे बघा महाराष्ट्र शासन जे आहे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारत असून त्यासाठी बिनसुक विधान जे आहे केंद्र सरकार राज्य सरकार स्वयंसेवी संघटनाच्या माध्यमातून वस्तीगृह आहे साठ टक्के राज्य सरकारचा पंधरा टक्के जे आहे सॉरी केंद्र सरकार साठ टक्के पंधरा टक्के राज्य सरकार आणि स्वयंसेवी संघ पंचवीस टक्के जे आहे तर या ज्या आहेत तर दोन्ही स्टेटमेंट इथं योग्य आहेत बघा न्यायाधीश रोहिंगन नरिमन जे आहे यांच्याबद्दल बिनसुक विधान तुम्हाला ओळखायचं बघा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये वयाच्या सदोतीसाव्या वर्षी वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आली होती बघा जे पंचेचाळीसाव्या वर्षी होते दोन समलैंगिक व्यक्तींमधल्या सहमतीने प्रस्थापित होणाऱ्या लैंगिक संबंधांना त्यांनी गुन्ह्याच्या श्रेणीतून मुक्त केलं हे बरोबर आहे जुलै दोन हजार अकरा मध्ये त्यांनी भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली होती हेही बरोबर आहे अब कतीने स्टेटमेंट योग्य आहे आजचे प्रश्न घ्या सोन चिरैया या बद्दल बिनचुक विधान निवडा शहरी स्वयं सहायता बचत गटांची उत्पादन यासाठीचा ब्रँड आहे महिला सशक्तीकरणासाठी हा ब्रँड बनला आहे बघा फक्त अ फक्त ब अ ब हा यापैकी नाही कयंगम ओंगले आणि थारपेरकर जे आहेत तर या कशाच्या प्रजाती आहेत त्या तुम्हाला सांगायच्या बघा ओके कंगयम ओंगले थारपेरकर या प्रजाती खालीलपैकी कशाच्या आहेत गाय म्हैस बकरी आणि मेंढी त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय कोणत्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकवला यवतमाळ पुणे डॉन बॉस्को औरंगाबाद महाराष्ट्रातील सहकारी मजूर संस्थांबद्दल बिनचूक विधान निवडा एकूण कामाच्या सहासष्ट टक्के मजूर संस्थांसाठी राखीव ठेवली जातात कामाच्या रकमेच्या एक टक्का सुपरविजन फी लेबर फाउंडेशन लेबर फेडरेशन तर्फे आकारली जाते फक्त फक्त ब अ ब यापैकी नाही महाराष्ट्रात कुठे सर्वाधिक सहकारी मजूर संस्था आहेत नाशिक पुणे सोलापूर अहमदनगर देशातील पहिलं ड्रोन संशोधन केंद्र कोणत्या राज्यात सुरू होणार रा आहे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक केरळ एक जुलै दोन हजार बावीस पासून एकल वापरातल्या प्लास्टिक वस्तूंची निर्मिती विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी तीस सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून पन्नास मायक्रॉन वरून पंचाहत्तर मायक्रॉन करण्यात येणार आहे प्लास्टिक कॅरी बॅगची जाडी एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पासून एकशे वीस मायक्रॉन केली जाणार आहे फक्त अयोग्य अभयोग्य अबकयोग्य फक्त कयोग्य तो आजचे जे शेड्यूल आहे बघा आता दहा वाजता अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपला जो कोर्स चालू आहे पॉलिटीचा त्याची जी आहे तर ती है ना क्वीज आहे बघा लुसेंट जिके दोन रिव्हिजन जे आहेत ते अकरा वाजता लाइव आपल्या चॅनलवर असेल बघा डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हा ना आणि लुसेंट जिकेच्या बाबतीमध्ये जे आहे की ते जास्तीत जास्त कवर करायचा प्रयत्न मी करेल जेव्हा जेव्हा मला स्पेस मिळेल तेव्हा मी लाइव येत जाईल बघा आपल्या चॅनलवर दहा वाजता जे आहे ते कंबाईंड प्रॉब्लेम्स दोन हजार वीसचं चालू घडामोडीचं रिव्हिजन आहे बघा लेट्स क्रॅक महाराष्ट्र एक्झामवर रात्री नऊ वाजता कंबाईन प्रोग्लेम्स ट्वेंटी ट्वेंटी चालू घडामोडीचं रिव्हिजन आहे अन अकॅडमीच्या ॲपवर सो हे आजचं शेड्यूल आहे बघा आपलं आणि आता जे काय उरलेले दिवस आहेत कंबाईनसाठी त्याच्यासाठी अजून आपण शेवटपर्यंत जे आहे खूप प्रॉपरली काम करूयात डॉक्टर सुशील स्पॉटलाईट ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डॉक्टर सुशील हा प्रोमो कोड जो आहे तो लक्षात ठेवा अन अकॅडमीचे जेवढे काही है ना कोर्सेस आहेत त्याच्याकरता तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ इथून मिळू शकतो सो सर्वांना पुन्हा एकदा पंच्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा है ना तो so, भेटूयात